नमस्कार. दैनिक प्रवासमध्ये आपलं स्वागत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज लोणंद या ठिकाणी आहे. आज 1:30 ही पालखी लोणंदवरून तरडगाव या ठिकाणी मुक्कामाला जाणार आहे. दरम्यान लोणंद या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. समोरील हिरव्या कलरच्या राहुटीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पोलिसांचा देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त आहे. सातारा पोलीस या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत आहेत. एक मोठ्या यात्रेचं स्वरूप लोणंद या गावाला आलेलं आहे. दरम्यान वारकऱ्यांनी या ठिकाणी कीर्तनाच्या स्वरूपात प्रबोधन करत आहेत. आपण बघू शकता काळ मृदुंगाच्या गजरात हे सर्व विठ्ठल भक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे कीर्तनाच्या स्वरूपात प्रबोधन करत आहेत. अनेक श्रोते या ठिकाणी मंत्रमुग्ध झालेले आहेत. भाविकांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पोलीस ड्रोन कॅमेऱ्याद्वारे आपली सतर्कता बजावत आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेत आहेत. या रथामधून आज पालखी तरडगाव या ठिकाणी प्रस्थान करणार आहे. आणखी वारीतील अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तूर्तास थांबूया.